नमस्कार, ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व ग्रामस्थांना नम्र आवाहन करण्यात येते की आजपर्यंत कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये सर्वांनी कोरोना विरोधातील लढ्यामध्ये साथ दिली आहेच, परंतु कोरोनाची ही दुसरी लाट भयावह आहे। तरी 6 महिने पुढील गोष्टी पाळाच: सामाजिक अंतर ठेवा, नातेवाईक कितीही जवळचा असला तरी तुर्तास माया मोह टाळा। जवळचेच कोरोनाला जवळ आणून सोडतील तेव्हा राग आला तरी चालेल, स्पष्ट भेटण्यास येऊ नका असे कळवा। अति गरजेचे असल्याशिवाय आपणहून स्वतः कोणाकडे जाऊ नका। कोरोना कोणाच्या मदतीने घरात येईल ते सांगता येत नाही। कोरोनाग्रस्त शरीरापासून दूर राहा, मनाने मात्र जवळच राहा। त्यांना आधार द्या, आम्ही तुमच्या सोबतच आहोत याची ग्वाही द्या। ज्यांच्या घरात लहान मुले व 60 वर्षावरील माणसे आहेत त्यांनी विशेष काळजी घ्यावी। अति व फाजील आत्मविश्वास बाळगू नका। कसला कोरोना होतोय अशी बेजबाबदार भाषा अलीकडे दिसू लागली आहे, अशा लोकांना आवरा किंवा समजवा। हातात हात देणे, आलिंगन देणे, गळ्यात पडून रडणे, लहान मुलांचा पापा घेणे टाळा किंवा बंद करा। जिथे गोतावळा जमतो तिथे कोरोना रमतो। मास्क वापरणे व्हेंटिलेटर पेक्षा नक्कीच चांगले। सॅनिटायझरचा वापर करा, घरी राहा, सुरक्षित राहा। वरील सर्व कठीण वाटेल पण सर्वांसाठी ते आवश्यक आहे। प्रतिकार शक्ती वाढेल असेच अन्न सेवन करा। जगाल तर जगवाल, संघर्ष फक्त कोरोनाशी नाही अन्य कोणाशी। धन्यवाद।